So we are discussing the problems on chapter number 3, that is kinetic theory of gases and radiation of 12th science. And in today's lecture we are discussing the problems on emissive power. Now what is emissive power? The amount of energy emitted per unit time per unit area by the body is called emissive power. Theek hai? जनरल बॉडी की इमिसिव पॉवर वेगळी असते, ब्लैक बॉडी की इमिसिव पॉवर वेगळी असते, त्यांचे फॉर्म्युले वेगळे आहेत, त्यांचा दोघांचा रेशियो जर घेतला तर आपल्याला इमिसिविटी मिळते, हे सगळं आपल्याला माहिती आहे. पण तेच फॉर्म्युले कोणते आपल्याला बघायचे आहेत किंवा ते फॉर्म्युले आपण कोणते वापरणार आहे ते आपण पहिले बघूया. आणि आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेलं असेल की आपण बोर्डामध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेले एक्झाम्पल्स घेतोय, क्वेश्चन बँकमध्ये विचारलेले एक्झाम्पल्स घेतोय आणि पुस्तकाच्या मागे किंवा पुस्तकाच्या मधात जे एक्झाम्पल दिलेले आहेत ते पण सगळे कव्हर करतो आहे. ठीक आहे, मीन्स आपण जे काही घेतो आहे ते परफेक्ट कम्प्लिशन करतो आहे तुमचं, हे पण तुमच्या लक्षात आलेलं असेल. द फॉर्म्युलीज आर द इमिसिव्ह पॉवर ऑफ जनरल बॉडी, म्हणजेच कॉपर स्पियर किंवा असं जर असेल तर तिची इमिसिव्ह पॉवर फॉर्म्युला आहे अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया. सो आर, त्याला इमिसिव्ह पॉवरला कॅपिटल आर नी दाखवतात. पहिले जुन्या सिलेबसमध्ये त्याला कॅपिटल ई या सिम्बॉलनी आपल्या महाराष्ट्र बोर्डामध्ये दाखवल्या जायचं, पण आता कॅपिटल आर हा सिम्बॉल वापरला जातो आहे हे लक्षात ठेवा. त्यानंतर इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर व्याख्यातीच अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया, फक्त सिम्बॉल आर बी त्याचा आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर इमिसिव्ह पॉवर आर बी या सिम्बॉलनी दाखवतात आणि जनरल बॉडी जर असेल तर तिची इमिसिव्ह पॉवर आर या सिम्बॉलनी दाखवतात. त्यानंतर कोइफिशियंट ऑफ इमिशन किंवा इमिसिविटी हा एक फॉर्म्युला आपण बघितला होता, अँड इट इज नथिंग बट इट इज द रेशियो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ बॉडी टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर. या दोन्हीही इमिसिव्ह पॉवर, म्हणजे त्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर, दोन्ही सेम टेम्परेचरच्याच तुम्हाला घ्यायचे आहे. सो कोइफिशियंट ऑफ इमिशन ज्याला म्हटलं जातं. आणि हा कोइफिशियंट ऑफ इमिशन आणि आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन बघितलं आहे ते दोन्ही सारखे असतात, हे पण आपल्याला माहिती आहे. क्रिचॉप्स लॉनुसार ते प्रूव्ह झालेलं आहे. सो द फर्स्ट एक्झाम्पल इज विच इज टेकन फ्रॉम टेक्स्टबुक आणि एक्झरसाईजमधलं हे 21वं अनसॉल्व्ड एक्झाम्पल आहे. हेच एक्झाम्पल ऑक्टोबर 1997 परीक्षेमध्ये पण विचारल्या गेलेलं आहे. ओके, काय एक्झाम्पलमध्ये दिलं आहे पहा. द इमिसिव्ह पॉवर ऑफ स्पियर ऑफ एरिया 0.02 मीटर स्क्वेअर इज 0.5 किलो कॅलरी पर सेकंद पर मीटर स्क्वेअर. स्पियरचा एरिया तुम्हाला दिलेला 0.02 मीटर स्क्वेअर, सो कॅपिटल ए 0.02 मीटर स्क्वेअर. त्याची इमिसिव्ह पॉवर तुम्हाला दिलेली आहे 0.5 किलो कॅलरी पर सेकंद पर मीटर स्क्वेअर. इमिसिव्ह पॉवर म्हणजे कॅपिटल आर, इट इज गिवन 0.5 किलो कॅलरी पर सेकंद पर मीटर स्क्वेअर. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय स्फेरिकल सरफेस, किती एनर्जी ती बॉडी बाहेर फेकेल ती एनर्जी आपल्याला शोधायची, म्हणजे क्यू आपल्याला शोधायचं आहे इन 20 सेकंड. सो टाइम इज 20 सेकंड, टाइम इंटरवल इज गिवन 20 सेकंड. म्हणजे ह्या व्हॅल्यूज आपल्याला दिलेल्या आहे, क्यू शोधायचं आहे. मग आपण इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला वापरला, आर इज इक्वल टू क्यू अपॉन एटी. सो त्यावरून क्यूसाठी फॉर्म्युला तयार होतो आर ए टी. आर म्हणजे इमिसिव्ह पॉवर, ए म्हणजे एरिया ऑफ दॅट स्पियर अँड टी इज टाइम इंटरवल. व्हॅल्यूज आपण पुटअप करू आणि याला सॉल्व्ह करूया. पुटिंग द व्हॅल्यूज वी गेट 0.5, 0.02, 20. सो क्यू इज 0.2 किलो कॅलरी. सो हीट रेडिएटेड इन 20 सेकंद इज 0.2 किलो कॅलरी. हे होतं पहिलं एक्झाम्पल. द सेकंड एक्झाम्पल इज टेकन फ्रॉम बोर्ड एक्झाम, दॅट इज फेब्रुवारी 2002. काय म्हटलं एक्झाम्पलमध्ये बघा. अ मेटल क्यूब ऑफ ईच साइड 2 सेंटीमीटर लॉन्ग इमिट्स 0.16 किलो कॅलरी ऑफ हीट इन 100 सेकंद. 100 सेकंदामध्ये एवढी हीट तो मेटलचा क्यूब बाहेर फेकत आहे. त्या मेटल क्यूबची प्रत्येक साईड 2 सेंटीमीटर आहे. कॅल्क्युलेट द इमिसिव्ह पॉवर इन मेकॅनिकल युनिट ॲट दॅट टेम्परेचर. तुम्हाला इमिसिव्ह पॉवर शोधायची आहे. मग आता हा मेटलचा क्यूब आहे, मेटलचा क्यूब असल्यामुळे इमिसिव्ह पॉवर जर म्हटलं तर आपल्याला एरिया लागतो. त्या मेटलच्या क्यूबचा एरिया असेल 6L² बरोबर आहे. 6 सरफेसेस असतील, प्रत्येक सरफेसचा एरिया L² असेल क्यूबचा. सो एरिया इज 6L², सो 6 इंटू 2 स्क्वेअर, सो इट इज
24 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे 24 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. किती हीट इन त्या ठिकाणी इमिट करतोय तो 0.16 किलो कॅलरी. सो क्यू 0.16 किलो कॅलरी किती सेकंदामध्ये 100 सेकंदामध्ये. सो टाइम इज 100 सेकंड अँड वी हॅव टू फाइंड इमिसिव्ह पॉवर. सो इमिसिव्ह पॉवर इज क्यू अपॉन एटी. क्यू इज 0.16, ए इज 24 × 10⁻⁴ अँड टाइम इज 100 सेकंद. सो सिम्प्लिफाय इट. सो इट इज 8 × 10⁻². सो 0.16 अपॉन 0.24 म्हणजे 16/24 आणि 0.25 आपल्याला त्या ठिकाणी इमिसिव्ह पॉवर मिळते. पण युनिट काय असेल? किलो कॅलरी पर मीटर स्क्वेअर सेकंद. ठीक आहे. आता याला जूल्समध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, किलो कॅलरीचं रूपांतर जूल्समध्ये करायचं असेल, तर 4200 मल्टिप्लाय करावं लागतं. सो मल्टिप्लाय केलं आपण त्याला. सो इट इज 1050 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद. आहे बरोबर. सो इमिसिव्ह पॉवर इज 1050 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद. किलो कॅलरीचे जूल्स बरोबर केलं आपण 4200 मल्टिप्लाय. ओके. द थर्ड एक्झाम्पल इज द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी इज 1000 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद अँड इमिसिव्ह पॉवर ऑफ अ ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर इज 4000 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद. म्हणजे त्या बॉडीची इमिसिव्ह पॉवर दिलेली आहे जनरल बॉडीची आणि परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर दिलेली आहे सेम टेम्परेचरची. फाइंड द इमिसिव्हिटी ऑफ दॅट बॉडी ॲट दॅट टेम्परेचर. तर तुम्हाला त्या बॉडीची इमिसिव्हिटी शोधायची आहे त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला. सो व्हॉट इज गिवन? इमिसिव्ह पॉवर ऑफ दॅट बॉडी इज गिवन 1000 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड. अगेन इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट द सेम टेम्परेचर इज गिवन 4000 जूल पर मीटर स्क्वेअर सेकंड अँड यू हॅव टू फाइंड कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी. इमिसिव्हिटीचा फॉर्म्युला आहे आर अपॉन आर बी. प्लेस द व्हॅल्यूज. आर इज 1000, आर बी इज 4000. सो इट इज 1/4. 1/4 मीन्स 0.25. सो इमिसिव्हिटी ऑफ दॅट बॉडी इज 0.25. इमिसिव्हिटी ही मॅक्झिमम त्या इमिसिव्हिटीची व्हॅल्यू 1 असते हे आपल्याला माहिती आहे. आणि या याच्यामध्ये क्वेश्चन बँकमध्ये विचारलं आहे 2 मार्काचं एक्झाम्पल, ते आपण घेतो आहे. काय म्हटलं पहा. अ मेटल क्यूब ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर रेडिएट्स हीट ॲट द रेट ऑफ 10 जूल पर सेकंद. म्हणजे मेटल क्यूब आहे, त्याची लेंथ 4 सेंटीमीटर आहे, हा हीट रेडिएट करतो आहे ॲट द रेट ऑफ 10 जूल पर सेकंद. दर सेकंदाला 10 जूल एवढी एनर्जी तो बाहेर फेकतो आहे. फाइंड इट्स इमिसिव्ह पॉवर ॲट गिवन टेम्परेचर. त्याची इमिसिव्ह पॉवर आपल्याला शोधायची आहे त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला. ठीक आहे, मेटल क्यूब आहे त्यामुळे एरिया किती असेल? 6L². सो 6 × 4² सो इट इज 96 cm² मीन्स 96 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आणि कोणत्या रेटनी एनर्जी बाहेर फेकतो आहे? 10 जूल पर सेकंद. म्हणजे क्यू अपॉन टी दिलं आपल्याला 10 जूल पर सेकंद. फाइंड इट्स इमिसिव्ह पॉवर म्हणजे आर आपल्याला शोधायचं आहे. आहे बरोबर. सो इमिसिव्ह पॉवरचा फॉर्म्युला घेतला आपण, क्यू अपॉन टी ए. क्यू अपॉन टी डायरेक्ट दिले आपल्याला 10 आणि एरिया दिलेला आहे आपल्याला 96 × 10⁻⁴. सिम्प्लिफाय केला याला आपण, हा 10⁻⁴ वर घेतला, 10⁻⁴ होईल आणि × 10 म्हणजे 10⁻⁵ झाले अपॉन 96. ते येतं 1041.66. हे होतं या टाईपचं लास्ट एक्झाम्पल. क्वेश्चन बँकमध्ये विचारलं आहे, परीक्षेमध्ये विचारलेलं पण आपण घेतलं, टेक्स्टबुकमध्ये या टाईपवरचं एक्झाम्पल घेतलेलं नाही.